बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे दंगले घडवण्याचं कारस्थान कोण रस्त आहे असा सवाल धुळ्यात सापडलेल्या तलवारींच्या साठ्यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी सवाल केलाय. तर एक तलवार घेतली तर राज ठाकरे कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता धुळ्यात तलवारींचा खत जमा झालाय, त्याबद्दल गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे असा आरोप भाजपचे नेते करतायत. आता गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल शेलार यांनी केलेला आहे. महाराष्ट्र की भूमि पर शस्त्र भेजने वाले कौन वे लोग हैं, इस साजिश और षड्यंत्र में किसका हाथ है. उस भूमि से शस्त्र आते हैं जहां पर कांग्रेस की सरकार है. क्या यह संजोग है या सोची समझी साजिश षड्यंत्र है, क्या है ये? क्या ठाकरे सरकार इसके मूल तक जाकर इसकी जांच करेगी? तलवारींचा पूर्ण खच ज्या ठिकाणी मिळाला आणि तो खर्च जमा होईपर्यंत ज्या प्रशासकीय पोलीस यंत्रणांना मागोवा लागलाच नाही, त्या पोलीस यंत्रणा चालवणाऱ्या सरकारमधल्या गृहमंत्र्यावर आता गुन्हा दाखल करावा का हा जनतेच्या मनात प्रश्न आहे.